अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाओ। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, सप्ताह काळातला गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। आज मी तुम्हाला सांगणार आहे की बघा तुम्हाला जमतंय का। आज कुठलाही अट्टहास नाहीये, पण आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती खूप जास्त प्रभावी आहे आणि ही सेवा करायला भाग्य लागतं। सगळ्यात आधी ज्यांच्या तुम्हाला एक सांगू का, ताई आमच्या घराजवळ केंद्र नाहीये असं बोलूच नका। महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी केंद्र आहे, ठीक आहे। जे असं काही थोडस ग्रामीण भाग येतो तिथे केंद्र नसेल मी मान्य करते, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी केंद्र आहे। केंद्रात सप्ताह चालू आहे, ताई आम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसलो आहे, केंद्रात बसलो आहे, त्याच्याच बरोबर ताई आम्ही यागाला बसलो आहे। सगळं मान्य आहे, आपण ती सेवा करतोय, पण तुम्हाला महाराजांची प्रहर करायला टाइम आहे का? बघा एकदा जमतंय का। कारण ही जी प्रहराची सेवा आहे ना, भले तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नाही केलं, काही अडचणी आहे, जॉबचा टाइम असतो की सकाळी उठून पारायण करणं शक्य होत नाही, किंवा लहान मुलं आहे, सगळं मान्य आहे तुमचं, पण प्रहर या 8 दिवसात फक्त केंद्रातच प्रहर चालू आहे। केंद्रात जाऊन 1 तासाची प्रहराची सेवा करायला तुम्हाला जमतंय का? आता प्रहर म्हणजे काय? काल 8 वाजेपासून, काल बुधवार होता, पारणाचा पहिला दिवस होता, काल 8 वाजेपर्यंत ते स्वामी पुण्यतिथीच्या जवळजवळ 12 वाजेपर्यंत प्रहर चालणार आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत नाही, 10:30 ची आरती होते, आरती नंतर प्रहर थांबून जातं, म्हणजे 18 तारखेला 11 वाजेपर्यंत प्रहर चालणार आहे। प्रहर म्हणजे काय? प्रहर म्हणजे आपण जेव्हा दरबारात जातो, बघा महाराजांच्या दरबारात जातो, आपण मुजरा करतो, नाक घासतो, खूप काही काही मागतो महाराजांकडे, त्या दरबारात अखंड म्हणजे कालपासून 12 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत अखंड विनावादन चालू आहे। 2 लोक असतात, 2 महिला असतात किंवा पुरुष असतात ज्या विनावादन करतात, 2 लोक असतात जे अखंड माळ जपतात। अखंड म्हणजे काय? दिवस रात्र, असं नाही की चला आता केंद्राचा टाइम झाला आणि घरी चला, नाही, अखंड सेवा चालू असते तिथे। त्याच्याबरोबर आणि त्याच्याच बरोबर अखंड श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण चालू आहे, ज्याला खंडन पडत नाही, रात्री सुद्धा ती सेवा केली जाते। आता प्रहर म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं की दरबारात या सगळ्या सेवा चालू असतात, प्रहर म्हणजे काय? महाराजांची पहारेकरी। अहो, आपण ब्रह्मांड नायकांची पहारेकरी आहोत, याच्यासारखं मोठी भाग्याची गोष्ट नाही की आपण त्यांची सेवा आहे। महाराज तिथे दरबारात स्थानापन्न झालेले आहे, ते विराजमान झालेले आहे आणि आपण त्यांची अखंड सेवा करतो, मग ते विनावादन असो, माळ जप असो किंवा स्वामीचरित्र सारामृत असो, आपण अखंड करत असो, त्यांची पहारेकरी आहोत आपण। आणि ती पहारेकरांची सेवा इतके अनुभव येतात, मी ज्या केंद्रात जाते मी नेहमी तुम्हाला सांगते की आमच्या केंद्रात मनुष्यबळ कमी आहे, पण आमच्या महिला म्हणजे रात्री 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कंटिन्यू त्या महिला सेवा करतात घरातल्या, म्हणजे रात्री 12 प्रहर करून 1 घरी जातात, परत येतात, किंवा काही काही महिला तर केंद्रातच थांबतात। पण ही प्रहराची सेवा खूप प्रभावी आहे। जेव्हा सगळं जग झोपत असतं आणि आपण महाराजांची पहारी करी असतो आणि आपण जेव्हा महाराजांची सेवा करत असतो, तेव्हा महाराजांचं सुरक्षा कवच आणि महाराजांचं गुरु कवच आपल्याला प्राप्त होतं। असं नाही की तुम्ही संध्याकाळी जाऊन सेवा करा, तुम्ही सकाळी करा। आता बघा काय होतं ना, की ताई आम्ही जॉब करतो, ऑफिसचा टाइम आहे, जेवण खावण झाल्यानंतर तुम्ही 10 तरी जा, 11 जा, 12 जा, अरे तुम्ही जाऊन तर बघा, ती सेवा करून तर बघा, त्याचे काय अनुभव येताना हे तुम्हाला मी शब्दातही सांगणार नाही, तुम्हाला स्वतःला जाणवेल। मोस्टली जेव्हा रात्रीची प्रहर चालू असतात दृष्टांत होतो, सगळ्या स्वामी सेवेकरांना महाराजांचा दृष्टांत होतो। कधी कधी असं होतं की फोटोतले असे काही काही सेवेकरी आहे जे विनावादन करतात किंवा जे स्वामीचरित्र सारामृताची माळ करतात, त्यांना डायरेक्ट महाराज फोटोतून गायब झालेले दिसतात, असंही त्यांना दिसतं। कधी कधी असं होतं की एक सटाणा केंद्रातला तो अनुभव आहे की एक लहान, म्हणजे रात्रीची प्रहर चालू होते, सगळे मूल तिथे कॉलेजला जाणारे, शिक्षण कंप्लीट करणारे बेरोजगार बिचारे ते मुलं होते, ते सेवा करत होते। सेवा करत असताना त्यांना असं जाणवलं की कोणीतरी येत आहे, काठीचा आवाज, आधी लहान एक लहान मुलगा
चालत 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 मोठा होईपर्यंत म्हणजे महाराजांच्या दरबारापर्यंत होईपर्यंत त्यांना साक्षात महाराज दिसले, त्यांनी महाराजांचं दर्शन घेणार तर स्वामी गायब झाले. हा दृष्टांत आहे. ही सेवा गुरुचरित्राच्या पारायणाला नाही बसले दुःख वाटून घेऊ नका. ज्यांना खरंच खूप अडचणी आहे, नाही तर मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, जाऊ शकत नाही, काही हरकत नाही. पण जे सगळे चांगले आहे, तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर एकदा जाऊन तर बघा, गुगलवर सर्च करा ना की श्री स्वामी समर्थ केंद्र नियर मी, तुम्हाला सापडून जाईल. या 8 दिवसात बघा, जमतंय का एक तास जाऊन महाराजांसाठी सेवा करायला? आपण महाराजांचे पारेकरी आहोत, ही सेवा करायला बघा जमतंय का. जेव्हा तुम्ही दुपारी, ठीक आहे ऊन खूप आहे मी सगळं मान्य करते, आपल्या केंद्रात स्वामीचरित्र सारामृताचे पाठ चालू असतात. काल आमच्या केल्हारी सप्तशती मल्हारी सप्तशती पाठ पण झाला, त्याच्या बरोबर भैरव चंडीची सेवा झाली. अहो तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण म्हणजे आपण जेव्हा रुद्र याग करतो किंवा आपण चंडी याग करतो, किती फी असते? आपल्या केंद्रात असं काहीही नाहीये. आपल्या केंद्रात फक्त जाऊन बसायचं, सगळ्या सुविधा अवेलेबल आहे, फक्त सेवा करायची. यागाची सेवा ही तेवढीच महत्वाची आहे आणि प्रहर तर खूप महत्वाची आहे. हे 6 महिने असतात की आपल्याला आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स साचवायचा असतो. महाराजांचं सुरक्षा कवच आपल्या परिवारावर असतं तेव्हा कसलीही भीती नाही. महाराज नेहमी म्हणतात, जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. जर महाराजांनी आपली इतकी मोठी जबाबदारी घेतली आहे तर आपलं तर काहीतरी कर्तव्य आहे ना त्यांच्या प्रती करणं. की फक्त केंद्रात जायचं, गुरुचरित्राचं पारायण करायचं किंवा दर गुरुवारी केंद्रात जायचं आणि केंद्रात गेल्यानंतर मुजरा करायचा, पाया पडायचं, झालं महाराज मी येते घरी, असं नाही करायचं. तुम्हाला माहिती आहे गुडघेदुखी बऱ्याच महिलांना, आता महिला म्हटलं तर गुडघेदुखी आपल्या खूप जवळचा संबंध आहे. गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो, आपल्या केंद्रात जवळजवळ 5 ते 5:30 दरम्यान किंवा 5:30 ते 6:30 दरम्यान आरतीचा जो टाईम असतो त्याच्या 15 मिनिटं आधी औदुंबर प्रदक्षिणा असते. ह्या औदुंबराला प्रदक्षिणा मारताना तुम्ही जर मारत असाल किंवा जर खरंच तुम्हाला गुडघेदुखी असेल ना, फक्त रोज 11 प्रदक्षिणा मारा. कंबरदुखी असेल तर 11 प्रदक्षिणा मारा आणि बघा काय चमत्कार होतं. या 8 दिवसात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची ही प्रार्थना घेऊन, ही प्रदक्षिणा घेऊन आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा करायची असेल, खूप जास्त सेवा करायचा चान्स आपल्याला मिळतो. पण बघा तुम्हाला जमतंय का. हे सगळं नाही जमलं तर प्रहराला तरी जा. प्रहर खूप खूप मोठी सेवा आहे, खूप प्रभावी सेवा आहे. फक्त थोडीशी इच्छाशक्ती पाहिजे. लहान मुलं असेल, ठीक आहे मी मान्य करते, आता आमच्याकडे पण लहान मुलं आहे, तिथे केंद्रात बिचारांना एका जागी बसवा. मी जेव्हा प्रहर करत असते, आरोही माझ्या शेजारी बसलेली असते, तिलाही काही ना काही करायचं असतं, त्यांनाही आवड निर्माण होते त्या गोष्टीची. आपण जर आपली संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवली नाही तर त्यांना असंही काही कळणार नाही. म्हणून म्हणते बघा जमतंय का. जमत असेल तर आजच तुम्ही जा केंद्रात आणि आजपासून जे काही प्रहर मिळतील ते तुम्ही भाग घ्या त्याच्यात आणि प्रहर करा. बघा काय अनुभव येतोय आणि मला नक्की शेअर करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.